बघा आज आपण मॅथ म्हणजे गणित या विषयामध्ये ऍडिशन म्हणजे बेरीज कशी करतात या संदर्भातली माहिती मी आज तुम्हाला पुरवणार आहे. बेरीज म्हटलं की काही मुलांच्या मनामध्ये धडकी भरते तर घाबरायचं काही नाही, अतिशय सोपं राहतं. ते बघा या ठिकाणी चिन्ह जे याला बेरीजचे चिन्ह असं म्हणतात. पहिले चिन्ह लक्षात घ्यायचे. चार उदाहरणं मी तुमच्यासाठी या ठिकाणी फळ्यावर लिहिलेली आहे. ती चारही उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तुम्ही बारकाईने लक्ष द्या व्हिडिओमध्ये. बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण जे आहे 4 + 3 असं मराठीत असतं. आपला सेमीचा वर्ग असल्या कारणामुळे 4 + 3 = 10. हे आता आपण सोडवल्यानंतर या ठिकाणी जे ते उत्तर आहे. चला मग बघा आता 4 सोपी पद्धत काय आहे. आपल्याला सरळ येत नसेल तर रेषा मारून हे करा, बोटं मोजून हे करा. बोटं मोजून हे करण्यापेक्षा पाठीवर किंवा वहीवर रेषा मारायच्या त्याच्या. बघा या ठिकाणी आता 4 मी 4 रेषा मारल्या. 1, 2, 3, 4 नंतर किती आहे 1, 2, 3. आता या इकडे 4 आणि 3 रेषा मारल्या. आता या आपण बेरीज म्हणजे काय मिळवणे, एकत्र करणे. मग हे आणि हे एकत्र जर केले तर एकूण किती होता मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 काय उत्तर आलं 7. आता हे आपण या ठिकाणी फिल करायचं म्हणजे भरायचे. अशा पद्धतीची उदाहरणं सोडवायची. आता आपण पुढचं उदाहरण बघा. 5 + 4 = 10. हे पण याच पद्धतीने सोडवा. पहिले किती रेषा मारणार 5. बघा 1, 2, 3, 4, 5 नंतर 1, 2, 3, 4. आता ह्या टोटल एकत्र करून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता या दोघांचं उत्तर मिळालं ते नाही ना ते आपल्याला इथं भरायचं झालं उत्तर. सोपं आहे. परत इकडे बघा 4 + 4 = 10 म्हणजे जे उत्तर येईल ते. आता परत ती प्रक्रिया 1, 2, 3, 4 परत 1, 2, 3, 4 आता या एकत्र करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काय उत्तर आलं 8. हे या ठिकाणी भरायचं. हे झालं उत्तर. लास्ट एकदम 3 + 2 = 1, 2, 3, 4 सॉरी या ठिकाणी एक आपण जास्त मारले कारण सोपी उदाहरणं असली सोडण्याच्या ओघामध्ये आपल्याकडनं या चुका होतात. माझी पण झाली तशी तुम्ही करू नका. अलग रेषा या ठिकाणी फक्त 3 रेषा पाहिजे. नंतर 1, 2 आता या एक कुठून टाकू 1, 2, 3, 4, 5 हा 5 या ठिकाणी भरला की आपलं उत्तर आलं. अशा पद्धतीने आपण जर ऍडिशन सोडवले उदाहरणं केली तर मला नाही वाटत की तुम्हाला ते कठीण जाईल असं. बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने उदाहरणं आपल्या पुस्तकात दिलेली आहेत. आपण ती उदाहरणं सोडवण्याचा सराव करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते माझ्या वैयक्तिक अकाउंटला पाठवा. नमस्कार.